स्वागत करती है, हम तुम्हारे साथ हैं। आज तुमचं आत्मदहनाचं आंदोलन कोणत्या मुद्द्यावर होतं? एआयसीपी किंवा कंपनीनं बुलढाणा वाशिम हिंगोली सह 16 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना फसवलेलं आहे। पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर यांनी पैसे टाकलेले नाहीयेत। बुलढाणा जिल्ह्यातल्या हजारो शेतकऱ्यांचे पैसे पीक विमा कंपनीकडे बाकी आहेत, पात्र असून सुद्धा दिलेले नाहीयेत। दुसऱ्या बाजूला काल 10 कोटी रुपये यांनी लोकल कॅलॅमिटीचे टाकले 15,000 शेतकऱ्यांचे, परंतु अजून 49,000 शेतकऱ्यांपैकी 15,000 वजा केल्यावर उर्वरित शेतकऱ्यांचे पैसे पण ताबडतोब टाका। पोस्ट हार्वेस्टिंगचे 69,000 शेतकऱ्यांचे पैसे यांच्याकडे बाकी आहेत, पात्र असून सुद्धा हे पैसे द्यायला तयार नाही। सरकार या कंपनीला पाठीशी घालत आहे। दुसऱ्या बाजूला 174 कोटी रुपये अतिवृष्टीच्या नुकसानीचे जलसमाधी आंदोलनाच्या धसक्यामुळे सरकारने मंजूर केले, ते सुद्धा मिळाले नाही। 3 महिने झाला जिल्हा प्रशासनाच्या याद्या अजूनपर्यंत गेल्या। दुसऱ्या बाजूला सोयाबीनचे भाव कमी होत आहेत, कापसाचे भाव कमी होत आहे, पीओसी निर्यात करा, सोयाबीन निर्यात करा, त्याचबरोबर कापूस आणि सूत निर्यातीला प्रोत्साहन द्या आणि कापसावरचा आयात शुल्क 20% या मागण्या 3 महिन्यापासून आम्ही करतो आहे। ऑक्टोबर महिन्यापासून सरकार दखल नाही। आज आम्ही सरकारला सांगितलं आम्ही आत्मदहन करून मरतोय, मी अंगावर तिथे पेटून घ्यायचा प्रयत्न केला, मला पोलिसांनी अडवल्यामुळे मला माझ्या हातातली माझी शिसकली, नाहीतर मी स्वतःला 100% पेटून घेतला। सरकार आमचं जगणंही मान्य करायला तयार नाही आणि आम्हाला गोळ्या घालूनही मारत नाही। नेमकं सरकारला काय करायचं? एक तर आम्हाला मरू द्या, नाहीतर गोळ्या घालून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढाई थांबणार।